नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना तर आज योगिनी एकादशी आहे आज मंगळवारी दोन जुलै रोजी योगिनी एकादशी आहे आणि ही एकादशी आषाढी एकादशीच्या आधी येत असते या एकादशीचं व्रत योग्य रीतीने पाळल्यास व्यक्तीला इच्छित फल मिळते आणि हा उपवास करणाऱ्यावर लक्ष्मी प्रसन्न होऊन धन वर्षाव करते या दिवशी जर का तुमच्या हातून काही चुका घडल्या तर त्याचे वाईट परिणाम देखील आपल्याला भोगावे लागतात आणि जर का आपण या दिवशी काही चांगल्या गोष्टी केल्या काही चांगले उपाय केले तर आपल्याला याचे चांगले परिणाम मिळतात आणि पुण्यफळ देखील प्राप्त होते आणि म्हणूनच आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला अत्यंत प्रभावी असा हा उपाय करायचा आहे आपल्या घरातील सर्व दोष नष्ट करण्यासाठी आपल्याला संध्याकाळी कापुराबरोबर ह्या काही वस्तू प्रज्वलित करायच्या आहे याने आपल्या घरात असलेले सर्व दोष नष्ट होतील जर का काहीही करून तुमच्या घरात एखादी चांगली गोष्ट होत नसेल जर का नोकरीत यश मिळत नसेल बिझनेस चालत नसेल लक्ष्मी घरामध्ये टिकत नसेल घरामध्ये सारखं सारक, काही ना काही वाद होत असतील मागे एक आजार पण येत असतील काही वाईट घटना घडत असतील काहीच चांगलं होत नसेल तर बघा ह्या सर्व गोष्टी आपल्या घरात असलेल्या दोषामुळे होत असतात आपल्या घरात साठवून असलेल्या निगेटिव्ह ऊर्जेमुळे होत असतात आपल्या घरात असलेल्या वाईट बाधेमुळे होत असतात आणि म्हणूनच आपल्याला एकादशीच्या दिवशी संध्याकाळी आपल्या, संध्या आपल्या घरामध्ये आपल्याला हा अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे यामुळे आपल्या घरात असलेले सर्व दोष निघून जातील आणि आपल्या घरात सर्व काही चांगल्या गोष्टी व्हायला चालू होतील ही एकादशी तिथी भगवान श्रीहरी विष्णू यांना समर्पित आहे या दिवशी श्रीहरी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची पूजा केली जाते तर बघा आपल्याला हा उपाय संध्याकाळी सहा वाजेनंतर करायचा आहे हा उपाय तुम्ही संध्याकाळी बारा वाजेपर्यंत करू शकतात उपाय करण्याअगोदर तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये तुमच्या देवघरातील दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे त्याचप्रमाणे तुळशीसमोर तुम्हाला शुद्ध गाईचा तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे तुळशी मातेची तुम्हाला पूजा अगोदर करून घ्यायची आहे त्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे हा उपाय करण्यासाठी तुम्ही तुमच्या देवघरामध्येच बसायचा आहे यासाठी तुम्हाला एक मोठी मातीची पंथी लागणार आहे किंवा तुम्ही प्रत्येक वेळेस ज्यामध्ये कापूर जळतात तुम्हाला ते भांडं घ्यायचं आहे जर का पंथी नसेल तर तुम्ही एक मोठी प्लेट किंवा न लागणारी वाटी देखील तुम्ही घेऊ शकतात प्रत्येक वेळेस उपाय करताना तुम्ही तेच भांडं वापरू शकतात तुम्हाला एक पंथी घ्यायची आहे यामध्ये थोडेसे तुम्हाला तांदूळ टाकायचे आहे यावर तुम्हाला पाच कापराच्या वड्या ठेवायच्या आहे भीमसेनी कापूर असेल तर तुम्ही प्रत्येक वेळेस उपायासाठी भीमसेनी कापराचा वापर करायचा आहे कारण भीमसेनी कापूरमध्ये जास्त मोठ्या प्रमाणात घरातील निगेटिव्ह ऊर्जा खेचून घेण्याची ताकद असते तुम्हाला तांदळावर पाच कापराच्या वड्या ठेवायच्या आहे दोन अखंड लवंग ठेवायचे आहे दोन हिरवी विलायची तुम्हाला ठेवायची आहे यावर तुम्हाला शुद्ध गाईचं तूप टाकायचं आहे तूप तुम्हाला अगदी एक ते दोन थेंब तुम्हाला तूप तु, यावर टाकायचं आहे आणि ह्या वस्तू तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये बसून प्रज्वलित करायच्या आहे उपाय करत असताना तुमच्या घरातील दरवाजे खिडक्या तुम्हाला उघड्या ठेवायच्या आहे आणि मग उपाय करायचा आहे तुम्हाला हे प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला याचा धूर तुमच्या घरात सर्वत्र पसरायचा आहे म्हणजे तुमच्या घरामध्ये जेवढ्या रूम असतील जेवढ्या खोली असतील तेवढ्या खोलीतून तुम्हाला ही वस्तू तुम्हाला फिरवून आणायची आहे संडास बाथरूम टॉयलेट सोडून तुम्हाला तुमच्या घरात सर्वत्र ह्या वस्तू फिरवून आणायच्या आहे त्यानंतर तुम्हाला ह्या वस्तू तुमच्या घराच्या मुख्य दरवाज्यावर आणून ठेवायच्या आहे दरवाजाच्या उंबरठ्यावर तुम्ही ठेवू शकतात किंवा दरवाजाच्या बाहेरील बाजूस तुम्ही ह्या वस्तू ठेवू शकतात जोपर्यंत ह्या वस्तू प्रज्वलित आहे तोपर्यंत ह्या वस्तू जळू द्यायचे आहे आणि हे करत असताना तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचं नामस्मरण करायचं आहे तुम्ही हा उपाय करायला घेतल्यापासून तुम्हाला या मंत्राचं नामस्मरण करायचं आहे अन असं म्हणायचं आहे की माझ्या घरात ज्याही काही नको असलेल्या वाईट गोष्टी असतील वाईट बाधा असतील वास्तुदोष असतील ह्या सर्व ह्या अग्नीमध्ये जळून राख होऊ दे अशी प्रार्थना तुम्हाला श्रीहरी भगवान विष्णू माता लक्ष्मी यांना करायची आहे यानंतर ह्या जाळलेल्या वस्तू विजल्यानंतर याची राहिलेली राख तुम्हाला तुळस सोडून इतर कोणत्याही झाडाच्या बुडाशी टाकायची आहे ही, ही राख थोडी थंड होऊ द्या त्यानंतर तुम्ही झाडाच्या तळाशी तुम्ही ही राख टाकू शकतात तर अत्यंत प्रभावी असा हा उपाय तुम्ही आवर्जून संध्याकाळी करायचा आहे यामुळे तुमच्या घरात असलेले सर्व दोष निघून जाण्यास मदत होते आणि ज्यावेळेस आपल्या घरातील दोष निघून जातो त्यावेळेस आपल्या घराची प्रगती व्हायला चालू होत असते तर अत्यंत प्रभावी उपाय आहे आपण सर्वांनी नक्की करा व्हिडिओत सांगितलेली माहिती तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटली तर व्हिडिओला लाईक करा कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थन नक्की लिहा काही इन्क्वायरीज असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकतात आणि असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ